नमस्ते पालको, लहानपण माझे या यूट्यूब चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। नमस्कार, चिखलातला जन्म ही सार्थकी लागावा, आपल्या गुरुजनांसारखा गुरु जन्मोजन्मी लाभावा। पूज्य गुरुजनवर्ग वादनीय व्यासपीठ, मी वेदिका रेवन सिद्धांतगर, इयत्ता 6वीची दमाणे विद्या मंदिर सोलापूरची विद्यार्थिनी। आज 5 सप्टेंबर आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस। हा दिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। आज सकाळी आकाशवाणीवर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हा श्लोक म्हणत आमचा रेडिओ सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत होता। मी ऐकले आणि माझ्या डोळ्यासमोर माझे शिक्षक माझी शाळाच उभारू लागली। शिक्षकांच्या आठवणीने माझ्या डोळ्यातून अश्रूच वाहू लागले। दरवर्षी या दिवसाची आम्ही मुले आतुरतेने वाट पाहत असतो। या दिवशी आम्ही आमच्या आवडत्या शिक्षकांविषयी भाषणे केली असती, स्वतः बुके बनवले असते, त्यांच्यासाठी स्वतः भेटकार्ड बनवले असते, पण ह्या वर्षी काय, फक्त आठवणींना उजाळा देत व व्हॉट्सॲपवरती शुभेच्छा देत कोविड-19 लढाईत हा आगळा वेगळा शिक्षक दिन साजरा करण्यात आला। मला विशेष आभार मानावे वाटतात ते लहानपण माझे या यूट्यूब चॅनलचे। 6 महिन्यापासून सतत घरात राहून आम्हा बोर झालेल्या मुलांचा त्यांनी विचार केला व यूट्यूबवर का होईना पण आमचे बालमन उकलण्याची संधी दिल्याबद्दल मी शतशः आभारी आहे। मग चला तर मित्रांनो, मी आज तुम्हाला महाभारतातील कौरव पांडवांमधील पांडवांची एक छोटीशी कथा सांगणार आहे। तुम्हाला आवडेल ना ऐकायला? मग चला तर धूम ठोकूया। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदा आत्मान सृजामि अहम परित्राणाय साधूना विनाशाय च दुसकृता धर्म संस्थापन अर्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। तुम्हाला माहिती आहे का पांडव कोण होते? कुंतीचे मुलं नकुल, सहदेव, भीम, अर्जुन, युधिष्ठिर आणि या 5 भावंडांमधला सर्वात शक्तिवान व बलवान हा भीम होता। पण एकेकाळी भीमाला आपल्या शक्तीचा खूप गर्व चढला। तो आपल्या शक्तीचा गैरवापर करू लागला। तो आपल्यापेक्षा लहान गरीब माणसांसोबत कुस्ती लावायचा आणि त्यांना बेदम्ब दडायचा। त्याने बनवलेले लाडू पंचपक्वान सर्व स्वतःच स्वस्त करून टाकायचा आणि जर तो फळांच्या बागेत फिरायला गेला तर सर्व फळं तर फस्तच करून टाकायचा, पण नंतर झाडेही उपटून टाकायचा। तो सर्व गोष्टींचा विनाश विनाश करत होता। त्याच्यामुळे सर्व प्रजा त्रस्त त्रस्त झाली होती आणि ही बातमी आपले पवनपुत्र हनुमान यांच्यापर्यंत पोहोचली। ते म्हणाले, आता या भीमाचे गर्भारण करायलाच हवे। एके दिवशी भीम फळांच्या बागेत फिरत असताना त्याला आपल्या वाटेत एक म्हातारे वानर आपली भली मोठी शेपटी पसरून बसलेले दिसले। तो म्हणाला, ए वानरा, तुझी शेपटी बाजूला कर, माझी वाट मोकळी कर, मला पुढे जायचे आहे। ते वानर म्हणाले, अरे भीमा, मी झालो आता म्हातारा, मला काय माझी शेपटी उचलणार नाही, त्यापेक्षा तूच माझी शेपटी बाजूला कर आणि तुझी वाट मोकळी कर। भीमाला राग आला, तो म्हणाला, तू मला शेपटी उचलायला होतस, थांब, मी तुझी शेपटी आता उपटूनच टाकतो। म्हणून तो एका हाताने प्रयत्न करतो, दोन्ही हाताने प्रयत्न करतो, अगदी शक्तीपणाला लावून प्रयत्न करतो, शेवटी तो आपल्या गदयानेही प्रयत्न करतो, पण त्याला काय ती शेपटी उचलतच नाही। तो घामे घूम होतो, तो खूप नाराज होतो। तो विचार करतो, हे काय साधारण वानर नसणार, म्हणून तो त्या वानराकडे नीट लक्ष देऊन पाहतो आणि काय आश्चर्य, त्याला त्या वानरात साक्षात पवनपुत्र हनुमान दिसतात। तो त्यांच्या पायी शरण जातो। तेव्हा पवनपुत्र हनुमान म्हणतात, अरे भीमा, मी तुला शक्ती दिली ते या गोर गरिबांचे रक्षण करण्यासाठी, या प्रजेचे प्रत्येक संकटापासून संरक्षण करण्यासाठी, पण तू या शक्तीचा गैरवापर करत होतास। भीम म्हणतो, मारुतीराया, मला क्षमा करा, माफ करा, मला माझी चूक कळली आहे। तेव्हा मारुतीराया म्हणतात, अरे भीमा, उठ, मी तुला माफ केले आहे, असे म्हणून ते अदृश्य होतात। भीमाला त्याची चूक कळते व त्याचे गर्वहरण होते। मग काले ना मित्रांनो, आपल्या जवळ असलेल्या कुठल्याही गोष्टीचा गुणाचा शक्तीचा कधीही अतिरेक करायचा नाही आणि गर्व करायचा नाही, कारण नेहमी गर्वाचे घर हे खालीच असते। मग तुम्हाला आवडली ना माझी कथा? धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर
सब्सक्राइब कर।